नमस्कार, मी प्रिया लाटे, सम्राट अशोक महिला विकास मंडळाची अध्यक्ष। आम्ही पर्यावरण दिनानिमित्त खाम नदीवर येऊन श्रमदान केलेलं आहे आणि नायकवाडे सर, जय सर यांनी आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा माझ्याकडून। आणि आमचं घोषवाक्य आहे की वृक्ष प्राणी पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, करू त्यांचे रक्षण, राखू पर्यावरणाची शान। तर या घोषवाक्यानुसार आपण सगळे पर्यावरणाची शान राखू आणि पर्यावरणाचं पुनरुज्जीवन करू, वसुंधरेचं पुनरुज्जीवन करू। धन्यवाद। मी जय शिंदे, लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन ऑफ औरंगाबादमध्ये सचिव या पदावर काम करत आहे व माझी खाम स्वच्छ खाम या उपक्रमामध्ये आम्ही मागील एका वर्षापासून याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत व माननीय असित कुमार पांडे साहेबांनी ही जी खाम नदी स्वच्छतेची जी मोहीम सुरू केलेली आहे आम्ही ही चांगल्या प्रकारे राबवत आहो व आज इथं जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त आम्ही आदर फाउंडेशनलाही इथं इन्व्हाइट केलं होतं व चांगल्या प्रकारे त्यांनी श्रमदान केलेलं आहे व आम्ही एकजुटी या पर्यावरण दिवसाचा हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे। नमस्कार, मी डॉक्टर बी एस नाईकवाडे, सलोका प्रस्थापन संस्थेचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी सलोका प्रस्थापन संस्था, लाईफ केअर वेलफेअर असोसिएशन, नंतर सहकार फाउंडेशन आणि इतर 3-4 संस्थांनी मिळून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या खाम नदीवर श्रमदानासाठी येऊन श्रमदान करून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करायचं ठरवलेलं होतं। त्यानुसार या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत 2 तास या सगळ्या व्हॉलेंटिअरनी या ठिकाणी श्रमदान केलेलं आहे। या ठिकाणी यापूर्वीच आस्तिक कुमार पांडे साहेबांनी सुरुवात केली 1.5 वर्षापूर्वी ह्या नदीचं पुनरुज्जीवन करण्याची। झाडं लावलेली आहेत, झाडं वाढून आलेले आहेत, पण काय आपण बघतो की काही झाडं वाळलेले आहेत आणि काही झाडं मरायला लागलेले आहेत, तर त्याला गरज होती। आता पावसाळा येऊ लागला आहे तर जे झाडं कमकुवत झालेली आहेत त्यांना आळे करणे, खत टाकणे आणि जी तरारलेली रोपटी आहेत, झाडं आहेत, त्यांना आळे करणं आणि खत टाकणं आणि ज्या ठिकाणचे झाडं मरत झालेले आहेत त्या ठिकाणी दुसरी झाडं लावणं, रिप्लांट करणं, हे असं तिहेरी काम आमच्या ह्या 4-5 संस्थांनी हाती घेतलेलं आहे। आज या ठिकाणी आपण झाडांना आळे केले, खत टाकलेलं आहे आणि ज्या ठिकाणची झाडं मेलेली आहेत त्या ठिकाणी खड्डे करून ठेवलेले आहेत, आम्ही त्या ठिकाणी झाडं रिप्लांट करणार आहोत। हॅलो, मी ऋषिकेश राजू पोळके, सहकार फाउंडेशनचा को फाउंडर आहे मी आणि आज आम्ही इथं वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेट केलं खाम रिव्हर इथे आणि मी धन्यवाद करतो जय एस सरांना ज्यांनी आम्हाला सहकार फाउंडेशनला इन्व्हाइट केलेलं आहे। थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांना पण वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डेचे हार्दिक शुभेच्छा। नमस्ते, मैं सचिन कुमार, शांति सुगन ट्रस्ट का मैं फाउंडर हूँ और ये शुभांगी गोरक्ष मैडम ये ट्रस्टी हैं। आज जागतिक पर्यावरण दिवस के अवसर पे हमने यहाँ पर पौधे लगाए हैं, उनको जहाँ पर गड्ढे थे वहाँ पर भी नए पौधे बनाने के लिए जो है अच्छे से गड्ढे बनाए हैं, घास निकाली है और नाईकवाड़े सर, सलोका फाउंडेशन, लाइफ केयर एसोसिएशन, जय शिंदे सर, इनका धन्यवाद ताकि ये जो पर्यावरण के अवसर पर कई संस्थाओं को यहाँ पर उन्होंने बुलाया। थैंक यू। नमस्कार, मैं अजय कुमार, लाइफ केयर एनिमल वेलफेयर एसोसिएशन ऑफ औरंगाबाद संस्थेचा ब्रांड एम्बेसेडर
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी सर्वांनी तुम्ही जेवढे संस्था होते आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि सर्वांना पर्यावरण दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. झाडे लावा, झाडे जागवा. आज जे झाडं लावलेले आहे किंवा जे झाडं मरलेले होते त्यांना तुम्ही खत वगैरे टाकलेले? हो, खत जे पूर्ण वर्ष म्हणजे कोण रक्षा करणार याची? आम्ही दर शनिवारी येऊन सर्वजण येऊन ह्या झाडाची पाहणी करतो, त्याच्यानंतर खत टाकतो, त्यानंतर जे काही झाडं पुनर्वसन करतो, ज्या ठिकाणी झाडे लावायचे असेल त्या ठिकाणी झाडंही लावतो, आणि काही महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते रोज त्याची निगा राखतातच.